शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे पाणी घ्या. एकांतात इतकी चांगली ऍक्टिंग करण्याची गरज नाही आहे माझ्यासमोर. मी तर तुम्हाला फक्त पाणी. अभय म्हणायचंय तुला की मग कुणाल, आज खूप आनंदात असशील ना तू? शेवटची रात्र आहे ना तुझी या घरातली. तुझी 7 दिवसांची तपस्या संपते आज. मलाही हेच हवंय की 7 दिवसांची तपस्या लवकर संपावी, म्हणजे तुमच्या आणि माझ्यातल्या या गैरसमजापासून माझी सुटका होईल. उद्या काहीही झालं तरी सगळं नीटच व्हायला हवं आणि या कुणालचा खरा चेहरा आरती समोर आणायलाच पाहिजे. अरे वहिनी, तू ये बस ना. तस तर उद्यापासून तुला हा चान्स मिळणार नाही. तुझा शेवटचा दिवस आहे ना या घरातला, म्हणून म्हणते. अच्छा, तू ना माझ्या रूम मध्ये जरा नीट बघून घे. माझ्या खोलीत तुझं सामान काही राहून जाता कामा नये. आरती, आता मी फक्त तुझ्याशी बोलायला आली आहे. वहिनी, अजूनही तू तेच बोलतेस? आता तरी ते सगळं बोलणं बंद कर ग वहिनी. उद्या तू जाणार आहेस, मग आता तोच विषय उघडण्यात काय अर्थ आहे? कारण आरती, आपल्यामध्ये दुसरा कोणता विषय येऊच शकत नाही. आरती, मला उद्या एकदाच शेवटचा काही वेळ तुझ्या बरोबर घालवायचा आहे. वहिनी, तुझ्या नवऱ्याची म्हणजे माझ्या भावाची तुझ्यासोबत एक मिनिट सुद्धा राहायची इच्छा नाहीये. मग मी तुझ्यासोबत येईनच कशी? हे बघ आरती, आता अभय एक भाऊ म्हणून विचार करतोय, म्हणून त्यांना असं वाटतंय की त्यांची बायको चुकतीये. हेच म्हणणं जर ते बाबांच्या तोंडून ऐकतील तर कदाचित त्यांचा दृष्टिकोन बदलेल. वहिनी, तू इतक्या खालच्या पातळीला जाशील वाटलंच होतं मला असं. शेवटी धमकी दिलीसच ना तू वहिनी. आरती, माझं जे बोलणं तुला धमकीसारखं वाटतंय ना, कदाचित एक दिवस तुला ते समजेल की हेच तुझ्यावरचं तुझ्या वहिनीचं प्रेम आहे. उद्या सकाळी 9 वाजता तयार राहा. आरती, उद्या तुझ्या समोर कुणालचं खरं रूप काय आहे ते नक्कीच येणार आहे. नक्की करणार तरी काय वहिनी? अरे अभय, सांभाळून. तू ठीक आहेस ना? माझ्या भावा, माझ्या भावा, सगळ्यात छान, सगळ्यात छान. भाऊ भावाचा त्रास समजून घेतो, तुला कसं कळलं? सांभाळ. मी ठीक आहे. तू ठीक आहेस? ठीक आहेस का तू? तू ठीक नाही आहेस अभय. खूप दिवसांपासून बघतोय, काहीतरी आहे ज्याने तुला खूप त्रास होतोय. भाऊ आहेस ना तू माझा? मग सांग ना मला, सांग ना काय प्रॉब्लेम आहे तुझा. हे बघ, मला माहिती आहे की आता खूप तू टेन्शन मध्ये आहेस, पण हे असं दारू पिऊन नशा करणं हा कुठल्याच समस्येवरचा उपाय नाहीये. हे बघ,
जर पैशांचा प्रॉब्लेम असेल तर काही दिवसांसाठी मी तुला पैसे देतो, उधार समजून घे, नंतर मला परत दे। देऊ ना तुला पैसे? तू तू नाही देऊ शकणार। ते सगळं मी बघून घेईन। तू सांग किती पैसे हवेत तुला, बोल। 1 करोड देशील? 1 करोड? इतके पैसे का हवेत तुला? का का हवेत? मला खूप काही खरेदी करायचे, प्रामाणिकपणे, नातं, आनंद, शांती, प्रेम, मी सर्व काही खरेदी करीन। आणि तुला माहिती आहे का? कारण सगळं काही मिळतं बाजारात, मी पण घेईन, मी पण सगळं खरेदी करेन। अभय, हे सगळं तू काय बोलतोयस? तू तू माझी चिंता नको करूस, मला ना सगळं कळलंय। माझ्या माझ्या नशिबातच नाहीये, नाहीये, पण माझ्या भावा, तू माझ्याविषयी विचार करतोस, मला खरंच खूप चांगलं वाटलं। येतो मी। चल, मी तुला सोडून येतो। चल। मला तर सर्वच सोडतात। राहू दे, मी एकटाच जाईन। माझ्या भावा, तू खूपच चांगला आहेस। अरे जरा सांभाळून। ठीक आहे मी। आता बरं वाटेल बाळा, थांब, थोडी कळ काढ। खूप दुखतंय। कीर्ती, काय काय झालं तुला? वरून अचानक हिच्या पोटात दुखायला लागलंय, मला कळतच नाहीये काय करावं। मग डॉक्टरला बोलवायचं का? हो, मी बोलवलंय, त्या बघा। डॉक्टर या ना, बघा ना काय झालं, अचानक पोटात दुखायला लागलं। या, झोपा जरा, झोपा, जपून। कीर्ती, रिलॅक्स बेटा, अजिबात चिंता करू नको, सगळं नीट होईल, दुखणं कमी होईल। बीपी तर नॉर्मल आहे, असं वाटतं हिनी काहीतरी वेगळं खाल्लंय जे तिला सूट नाही झालंय। पोटात इन्फेक्शन झालंय, मी हिला इन्फेक्शनचं इंजेक्शन देते, ज्याने ती ठीक होऊन जाईल। अजून एक प्रॉब्लेम, ही लोक मला एका क्षणासाठी सुद्धा एकटं सोडणार नाहीयेत, मग मी कशी जाणार? कीर्ती, नाही, झोपूनच राह। डॉक्टर काय म्हणाले? तुला आराम करायला हवा। डॉक्टर, या इन्फेक्शन मुळे बाळाला काही त्रास नाही ना? काळजी करू नका, असं होतं कधी कधी। मी इन्फेक्शन साठी इंजेक्शन दिलंय, दुखणं थोडं कमी होऊन जाईल। ठीक आहे, मी काही औषधं लिहून दिली आहेत, जर काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला। ठीक आहे, या, मी तुम्हाला सोडतो। सगळं नीट होईल मला। आणि अजून एक गोष्ट, ह्या गोळ्यांच्या असरनी रॅश सारखं होऊ शकतं, घाबरण्यासारखं काही नाहीये, काही दिवसात ठीक होऊन जाईल ते। मी कशी निघू इथून, काहीतरी विचार केलाच पाहिजे, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी। श्रद्धा,
मला ना खूप भीती वाटते. उद्याचा दिवस आहे ना आर या पार होणार आहे. अग त्या बदमाश कुणालची हिम्मत तर बघ, घरचा पत्ता विचारत होता मला. आत्या मला माहितीये तुम्ही सगळं सांभाळून घ्याल. तुम्ही त्याला सांगितलं तरी काय? अगं काय सांगू, अगं माझा जीव घाबरला होता, भीती वाटत होती. मी पत्ता सांगणारच होते की तुम्ही सगळं सांगून तर नाही टाकलं ना? इतकी पण मूर्ख नाहीये मी. मी ना गोष्टीला फिरवूनच टाकलं आणि मी गोष्ट काय फिरवली त्याने त्याच गोष्टीला पकडून ठेवलं आणि मला विचारायला लागला, रीटाजी तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत असे प्रश्न विचारून माझं डोकं फिरवून टाकलं त्याने. हे बघ अजूनही टेडिंग टेडिंग बंद होत नाहीये त्याच. वैताग आलाय मला ह्याचा. आत्या तुम्ही ना त्याला एक शेवटचा मेसेज करा. काय? हेच की तुमचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. काय वेडी झाली आहेस का तू? मी मुकी झाले ना तरी पण असे शब्द बोलणार नाही त्याला, आणि ते पण त्या मूर्ख वेड्या मुलाला. काही बात नाही आत्या प्लीज. हे बघा तुम्हाला माहिती आहे ना की हे सगळं आपण फक्त त्याला फसवण्यासाठी करतोय, आणि हा मेसेज टाकून हवं तर तुम्ही तुमचा फोन स्विच ऑफ करून टाका ना, उद्या बघूया. प्लीज आत्या. माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे बदमाश, तू दारू पिऊन आलायस? नाही प्यायलो. अरे नीट उभा पण राहू शकत नाही आणि खोट बोलतोय माझ्याशी. आत्या तुम्हाला माहितीये ना घरचं वातावरण सध्या ठीक नाहीये, हल्ली ते खूप अस्वस्थ आहेत. प्लीज आत्या आता काहीच बोलू नका त्यांना. एक मिनिट, घरात पहिल्यांदा संकट येत नाहीये आणि ह्या आधी तर ह्याने असं कधी केलं नाही. सरळ उभा राहा. आत्या प्लीज मी घेईन सांभाळून, तुम्ही जा आराम करा प्लीज. आत्या उठ, सरळ उभा राहा. अस्तर खूप आनंदात असशील ना तू ह्या जेलमध्ये. शेवटची रात्र आहे मग मुक्ती. सांग माझ्यापेक्षा चांगला पती मिळेल तुला? तुझे कपडे मी स्वतःच भरतोय. नाही मिळणार कधीच नाही. अरे खरं सांगू हे ना खूप चांगलं आहे. तू तुझ्या दुसऱ्या लग्नाला हेच घाल. हा ह्याच्यात ना तुझं सौंदर्य
खूप निखरून येत, समोरच्याला कळतच नाही की तो मूर्ख बनतोय. अरे हे लग्नाचं बोलत असताना हे असे पाठवणी झाल्यासारखं कशाला लढतेस? तुझी तर ह्या कैदेतून, या घरातून माझ्यापासून सुटका होणार आहे ना? मग का या 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 झोपेवर झोपतेस ना तू? हा पण घेऊन जा, तुझी आठवण येईल असं काही नकोय मला. हा पण घेऊन जा. अरे नको नको, त्याला त्याला राहू दे इथेच, मला तर सगळीकडे धोकाच मिळतो. हा सोफा इथे राहिला ना तर मला ना तुझी ही दगाबाजी, तू दिलेला धोका आठवत राहील. माझं मन, माझं डोकं शांत राहील. राहू दे. हा आणि हा हा आरसा फोडून टाकेन मी, कारण मला ह्याच्यात माझ्या हरलेल्या आयुष्याचं प्रतिबिंब दिसतंय. ह्याला फोडून टाकेन मी. आता तू उद्या निघून जाशील ना? मी सगळं सांभाळून घेईन एकटा. माझ्या घरच्यांनाही सांभाळेन एकटा. अरे आता काय बोललो मी? हार मानली ना मी? मी तुझ्या लायकीचाच नव्हतो. दुसरा कोणीतरी घेऊन जातोय तुला. अरे काही म्हणालीस का तू? मला काही ऐकू नाही आलं. बोललीस का काही तू? मी कधीपासून शांत बसले या भरोशावर की कदाचित तुम्ही माझ्या शांत राहण्यामागच्या यातना समजून घ्या. पण नाही. अरे यातना? अरे वा वा. अरे ह्या यातना पण ना किती खरं वाटतायत. पण मला माहिती आहे हे सगळं खोट आहे. हे तू जे गोड प्रेमाने बोलतीयस ना, त्या कोणाशी जाऊन बोल. खूप बोला तुम्ही, आता एकदम गप्प. काय खूप बोललो मी? तुला माहिती आहे का तू मला पहिलं गिफ्ट काय दिलंयस? यातना. आयुष्यभराच्या यातना. आणि त्याच्यासोबतच आयुष्यभराचा पश्चाताप एकदम फ्री. उद्या ना मी उत्सव साजरा करणार आहे. अरे ढोल वाजवेन, सगळ्या गल्लीला नाचवेन आणि स्वतःही नाचेन.
माझ्या स्वातंत्र्याचा दिवस आहे. तूही नाच ना माझ्यासोबत. चल उठ, चल नाच माझ्यासोबत, नाच नाच. उद्यापासून तुझं हे इथं असणं, तुझा हा सुगंध माझ्या आयुष्यातून कायम कायमचा निघून जाणार. बस मागे राहील ती फक्त धोका दिल्याची आठवण. उद्या तुझा या घरातला शेवटचा दिवस असेल आणि माझ्या आयुष्याची नवीन पहाट. स्वीटू, स्वीटू काय झालं? तू बरी आहेस ना? हे कसं काय झालं? मी सांगत होते ना, मी सांगत होते ना की मला चांगल्या तुपातलं जेवण जेवायचं नाहीये, पण कोणी ऐकतच नाही. हे बघा आता काय झालं, आता हे कितीतरी दिवस जाणार नाही. स्वीटू रिलॅक्स, काही नाही झालेलं, तू टेन्शन घेऊ नको. हे जे काही झालंय ना ते मेडिकेशन मुळे झालंय, काही दिवसात ते नीट होऊन जाईल. काही दिवसात? वरुण, माझ्याकडे आज संध्याकाळ पर्यंत सुद्धा वेळ नाहीये आणि तुम्ही काही दिवसात बोलताय. का संध्याकाळी काय? हो संध्याकाळी माझी पहिली टेस्ट. टेस्ट? कसली टेस्ट? वरुण, ते माझी पहिली सोनोग्राफीची टेस्ट आहे. हा स्वीटू, आज आपण आपल्या बाळाला पहिल्यांदा बघणार आहोत, तुला नाही. तरीही तुला जर असं वाटत असेल की तू कशी दिसशील, तर माझ्याकडे एक उपाय आहे. काय? एक मिनिट. हे बघ, परफेक्ट, खूप छान दिसतेस. हे बघ, आता कुणाला काहीही वाटणार नाही, हो ना? वरुण, आज माझ्या स्क्रीन टेस्टची पहिली संधी ही शेवटची होऊ नये म्हणजे झालं. आता मी कशी ऑडिशन देऊ? असा चेहरा बघून कुणाल चांगला चिडणार आहे माझ्यावर. मला वाटलं की तुला आठवण करून द्यावी. तुझा या घरातला आजचा सातवा दिवस संपला, आपलं जे नातं आहे ना तेही संपलंय. चल निघ इथून. तुला माहिती आहे तू काय बोलतोयस की डोकं फिरलंय तुझं? शुद्धीवर तर मी आता आलोय. तुलाही हिचं सत्य जेव्हा समजेल ना तेव्हा तुला सुद्धा शॉक बसेल. हिचा पाय परपुरुषासाठी घसरू शकतो तर माझी ही जीभ घसरू शकते.